निखळ प्रेम कशाला म्हणायचं? अफेअर असणं म्हणजे नेमकं काय? लफड असणं म्हणजे नेमकं काय? क्रश असणं हा प्रेमाचा कुठला प्रकार आहे? प्रेम हा शब्द खरं म्हणजे अडीच घरांचा, पण तरीही उंचायला तेवढाच कठीण. या शब्दाने अनेक कवी लेखक कलाकारांना भुरळ पाडली. असंच आजच्या प्रेमाचं चिरतरुण विश्व उलगडून दाखवणारं नवीन नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय. ते म्हणजे गणरंग निर्मित एक लफड विसरता न येणार. पांडुरंगला पाचलकर बापाला गाळून जेव्हा माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी बेछूट बागडत होते. प्रेम छूट आहे, समजा सोयीचा मामला आहे. माझ्या आईनं प्रेमच शोध तिच्याकडे रूप होत. तिच्या आयुष्यात आलेल्या बापे लोकांनी तिला शबूत दिला, वायदा दिला, आणि त्यांच्यावर भरोसा ठेवून आपल्याकडे होतं नव्हतं ते समजत तिनं त्यांच्या पायावर ओतलं. प्रेम, प्रेम प्रकरण लग्नापर्यंत गेलं तर यशस्वी, नाहीतर अपयशी, असं असतं का? आणि जी कपल्स लग्न न करता आयुष्यभर एकमेकांच्या सहवासात राहण्याचा निर्णय घेतात त्यांना लफडं म्हणायचं का? असे अनेक प्रश्न या नाटकातून मांडण्यात आलेले आहेत. या नाटकाचा फॉर्म एखाद्या म्युझिकल लव्ह स्टोरी प्रमाणे असून त्यात तब्बल 10 गाणी आहेत. आलाप भागवत, यशोदा बुतकर यांच्या बरोबरीनेच आदिती सारंगधर आणि चिन्मय मांडलेकर यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचं लेखन केलंय विक्रम भागवत यांनी, तर दिग्दर्शन केलंय विनय आपटे यांनी. असं वाटतं काकावर त्याची राखी नजर, आखाड्याच्या मातीत रंगलेलं शरीर, भरदार छाती, तट्ट स्नायू, सगळं टाकावं पिऊन आणि टाकावं ते रंगलं. ही नाटक तुम्हाला थिएटरवर स्टेजवर एक फिल्म बघितल्याचा अनुभव देईल. आपल्या फिल्म्समध्ये जसं एक लव्ह रोमॅन्स ड्रामा गाणी सगळं असतं तसं ह्या नाटकामध्ये आहे. आणि चॅलेंजिंग नक्कीच आहे रोल, कारण फक्त इमोशनल नाही तर फिजिकली सुद्धा खूप चॅलेंजिंग आहे. जेव्हा आमची रिहर्सल व्हायच्या, जेव्हा आता प्रयोग होतात, तेव्हा नाटक संपल्यानंतर अक्षरशः पिळून निघाल्यासारखं होतं, पण खूप आनंद देतो. झालं काय अण्णा पाटलाची म्हातारी गचकली? गचकली म्हणजे खपली, आटपली, घडी घातली तिची देवानी, म्हणजे ढगात गेली. अरे तुमच्यात असं असतं वय ढगात. बेसिकली या नाटकामध्ये नरेटिव्ह फॉर्म जो आहे हा नरेटिव्ह फॉर्म, आपण असं बघतो आता की एक तांबेभांड घेऊन एका टेबलाशी एखादा माणूस उभा राहतो आणि एका विषयावर तो 2-2.5 तास लोकांची करमणूक करतो आणि पीपल स्टक टू व्हॉट इज सेईंग. याचा सरळ अर्थ असा आहे की उत्तम तुम्ही जर लोकांशी संवाद साधू शकलात आणि त्याला जर एखादी गोष्ट असेल किंवा त्याला एखादा नाटकाचा प्लॉट जर असेल, घडणाऱ्या घटनांची बॅकग्राऊंड जर त्याला असेल, तर लोक काय ऐकणार नाहीत या विचारामधनं नरेटिव्ह फॉर्ममध्ये ही प्रेमकहाणी जी आहे, ही प्रेमकहाणी तो तिच्याबद्दल बोलतो आणि ती त्याच्याबद्दल बोलते. काय करायचं ठरवलंय तू? मी आता महिनाभर अभ्यास, मग परीक्षा, मग मुंबई घरी. कायमची? कायमची? अजूनही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्या लफड्याच्या चांगल्या आठवणी असतीलच, तर या आठवणी घेऊन जगणारा एक कपूल. कसे रंग्या, मी एका वेळेला एकाच मुलीच्या प्रेमात नाही रे पडू शकत. माझी तर अशी इच्छा आहे की अखंड भारत वर्षात ज्वारी बाजरीच्या दाणेदार कणसांऐवजी सुंदर सुंदर मुलीच उगवाव्यात, मुलीच उगवाव्यात, मुलीच उगवाव्यात. प्रेम हे अबाधित आहे, प्रेम हे युनिव्हर्सल आहे, प्रेम प्रत्येकाच्या वाट्यात असतं. त्या प्रेमाचे एक आनंद माझ्या प्रेक्षकांना द्यावा अशी माझी इच्छा होते, म्हणून मी नाटक लिहिलं. अगं ये की भिशील, ये ए नसता नाद करू नको, चल ये. सर थंडी पण वाजत नाही ना? अगं आगल्या पादल्याला सर्दी होती तुला, ये आज इकडे चल.
अग ये का माज बाब तू ये माज चल कॉलेजमधली प्रेमप्रकरण जी असतात ही कित्येक वेळा बहुतांशी सगळी प्रेमप्रकरणं ही त्या 3 वर्षापुरतीच मर्यादित असतात. त्यातली कॉलेज संपल्यानंतर पुढे जाऊन कंटिन्यू होणारी जी आहे त्यांची संख्या आणि त्यांचं पर्सेंटेज आहे पर्सेंटेज खूप कमी आहे. म्हणत आपल्याकडेही असा एक समज आहे की प्रेमप्रकरणाची सांगता जी आहे ही विवाहामध्ये व्हायला पाहिजे. ती जर झाली नाही तर आपण त्याला लफडच म्हणू. हॅलो मनस्विनी पंडित पाऊस म्हणजे शिवे घालू नका. कोण बोलत पॉइंट उडून बापाला घालून बाजल प्रेमाचा गोडवा घेऊन येणार आणि प्रेमाच्या गावी नेणार हे लफड खरोखरच न विसरता येण्यासारखं आहे. अगदी 16 वर्षाच्या नवतरुणापासून 80 वर्षाच्या चिरतरुणापर्यंत सगळ्यांनीच हे लफड एकदा तरी अनुभवायला हवं.